जय कुमार षटक फक्त 40 प्ले चा खेळाडू टाकू शकतो, पॉवर प्ले चा षटक लक्ष असू द्या। प्रभाकर फाउंडेशन आणि जय कुमार यामधील हा सामना सुरू आहे, चार षटकांचा हा सामना। एक चांगला सामना पाहायला मिळतोय, दोन्ही लॉस सामने झालेले आहेत याच्या अगोदर, कारण की यश पाटील देखील एक सामना हरला आहे, अल्पेश चौधरी देखील एक सामना हरला आहे। तर आजचा पहिला दिवस टीपीएल टेमघर प्रीमियर लीगचा आणि अतिशय चांगला क्रिकेट ग्राउंड पाहायला मिळते। नेहमी या परिसरामध्ये चांगले चांगले स्पर्धा होत असतात, हळूहळू बक्षीस देखील वाढ होत आहे। किसन मात्रे यांच्या माध्यमातून करसन फुलोरे यांच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे प्रति षटकारामागे, एक षटकार आणि 1000 रुपये पाहूया। किसन मात्रे यांचा हा रोख रक्कम, गोलंदाज अरुण, चला दोन्ही संघ ट्वेल्समॅन पाठवून द्यायचे, 12 राखीव प्लेयर पाठवून द्यायचे, कारण की प्रत्येक संघामध्ये 16 खेळाडू आहेत। पहिला चेंडू इनफील्डच्या वरतून जातोय जातोय हळूहळू, अडू शकत नाहीये चेंडू आणि खेळाडू देखील सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी। बिग स्टार्ट, जीतू ऑन फायर, 4 धाव मिळते, 4 धावने जीतू आपलं खातं खोलते। मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतो गेली 2 वर्षापासून चर्चेत होती, ती स्पर्धा आज इथे एक चांगल्या अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते। टेमघर प्रीमियर लीग वर्ष पहिला आहे, या पहिल्या वर्षामध्ये अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळते। जीतू ऑन फायर, अरुण राइट आर्म ओ द विकेट, सामना करते फलंदाज पुन्हा एकदा जीतू, फुलटॉस चेंडू हवा तसा बॅटवर आला नाहीये, वाईटचा इशारा पंचांकडून, एक्स्ट्राची मदत इथे मिळतोय, धाव संख्या झालीये 5 धावा धावफलकावर। अख्खा टेमघर खेळेगा या स्पर्धेला सुरुवात झाली मित्रांनो आजपासून, प्रत्येक खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतो या प्रीमियर लीगची, अशी लीग सुरू झालीये। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध आलेला नाहीये, शतरक्षक आहे डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी, डीप मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, इथे धाव लुटमार केली जाईल मी म्हणेल, कारण की जिथे धाव नव्हती ते धाव कंप्लीट करते जीतू। जीतू याला माहित आहे प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये, कारण की यश पाटील देखील आपला एक पहिला सामना लॉस झालेला आहे, त्यानंतर अल्पेश चौधरी देखील, म्हणजे ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे। व्यासपीठावर टायगर ऑफ टेमघर सतीश चौधरी साहेब उपस्थित आहेत, यश याची बॅट अजूनही आलेली नाहीये, जर ज्याच्याकडे असेल त्यांनी प्लीज आणून द्यायची आहे। पुन्हा एकदा फुलटा चेंडू वेग पावर चेंडू खाली येतोय, अतिशय सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि जीतू याला डगआउट मध्ये परत करताना हा गोलंदाज अरुण, क्या बात आहे, चौकार पाहायला मिळालं, व्हाइट बॉल पाहायला मिळालं, 2 धावा मिळाल्या, त्यानंतर विकेट देखील, पॉवर प्लेचा षटक आहे, गोलंदाजी देखील चांगली होते। पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा सर आणि गोकुलदास पाटील सर, एक नामांकित असे पंच भिवंडी तालुक्यातील, बाळा सर कल्याणचे एक अतिशय जबरदस्त क्रिकेटर राहिलेले आहेत। पुन्हा एकदा ब्लँक सिंग खेळण्याचा प्रयत्न करसन या फलंदाजाचा, एक धाव कंप्लीट केली जाईल, धावा झाल्या धावफलकावर 8 धावा। सुनील पवार आणि अजय घरत आपल्या आवाजाची छाप सोडताना या परिसरामध्ये, प्रत्येक वर्षी या परिसरामध्ये समालोचक करताना आम्ही सुनील पवार यांना बघितलं आहे,
पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू। एस्ट्राची मदत भिवंडीमध्ये नाही, पंचांची कमी आणि नाही कॉमेंटरांची कमी। भरपूर कॉमेंटर आणि भरपूर पंच आणि भरपूर संघ आणि भरपूर असोसिएशन आहेत। गुड बॉलिंग, वापसी करते गोलंदाजी मध्ये। षटक्रमांक पहिला पॉवर प्लेचा प्रत्येक चेंडू मागे शतरक्षण मध्ये चेंजेस करायला पाहायला मिळते आपल्याला। पुन्हा एकदा खूप लांब जाईल, मिळतील देखील सहा धावा। षटका क्या बात है, षटकार पेश कर दे। मिड विकेटचा बाहेर जाणारा हा षटकार, बॅट म्हणून निघतो फलंदाज महेशच्या। धाव संख्या झाली आहे धावपलकावर 15 धावा। पहिल्या म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत। इथे तर महेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळालं। तर चला लगेच ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे। वेक पवार येते गोलंदाजीसाठी। भरपूर चर्चेमध्ये टेमघर प्रीमियर लीग 2020 एक युवा स्टार येतोय गोलंदाजीसाठी। भरपूर आशा पल्लवित आहेत या वेक पवार याच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी, कारण की अनेक गावामध्ये नवीन नवीन सितारे चमकत आहेत। मगाशी सांगितलं होतं की आम्हाला मार्गदर्शन करताना अल्पेश चौधरी, श्याम चौधरी, यश पाटील नेहमी मार्गदर्शन करत असतात। खेळाडू सांगत आहेत की गावामध्ये काहीतरी निर्माण करत आहेत लेजंड क्रिकेटर। या 20 इनफील्डच्या वरती आहे चेंडू, शतरक्षक खूप दूर आहे। एकदा कंप्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, इथे काय डिसिजन घेतात पाहूया। तर दोन धावाची पॅनल्टी इथे लागली गेली आहे प्रभाकर फाउंडेशन या संघाला, कारण की जो रनआउट होता तो रनआउट केलेला नाहीये, 40 नियम आहेत। म्हणजे 1+2 तीन धावा मिळाले या चेंडूवर। हो हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता। जॉय कुमार संघाचा 12th man पाठवून द्या आपण, अथवा नाही तर आपल्याला देखील दोन धावांची पॅनल्टी लागेल, कारण की 16 आहेत आलेला आहे, धवल आहे इथे, पाणी घेऊन गेला होता। यस, मॅच केले, टेक केअर आपण। तर जॉय कुमार या संघाचा 12th man पहिल्या षटकात बसून नव्हता इथे, दोन धावाचे पॅनल्टी म्हणजे लेवल झालेली आहे पॅनल्टी, लक्ष असू द्या। आणि यानंतर प्लीज मी सर्वांना वारंवार रिक्वेस्ट करत आहे की आपला 12th man आपण कंपल्सरी पाठवून द्यायचे। 12वा जो प्लेयर, प्रत्येक संघामध्ये 16 खेळाडूंची निवड आहे, 16 मधून एक प्लेयर आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आला तर खूप चांगलं वाटेल। फक्त 16 धावा राहतील, धावफलकावर 2 धावा मायनस केलेल्या आहेत। वेग पवार, ओहो हो, अतिशय सुरेख पंच केलाय चेंडूला, शतरक्षक आहे।
क्या बात है, चांगल क्षेत्ररक्षण एक हाथाने पहाय मिला, मात्र इतने संधि मिला, रन आउट होईल फलंदाज करसन। हा फलंदाज बाद होता है, अठरा धावा धाव फलकावर, न्यूमैन यश पाटील होते, मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून जे फोटीचे काही रूल्स आहेत त्या पहिल्या षटकामध्ये फॉलो करायचे सर्व, अथवा ऑर्गनाइज जो काही डिसिजन घेईल तो मान्य करावा लागेल आपल्याला, आणि बाहेरून कोणीही आवाज देऊ नका। ऑर्गनाइज थांब आहेत, पंच थांब आहेत, स्कोरर थांब आहेत, आणि कॉमेंट्री देखील थांब आहे। पुन्हा एकदा शतरक्षक आहे, शतरक्षकाला बीट करून जाणारा वन बॉम्ब सीमा पार, मिळती चार धावा या चेंडूवर। वर्ड स्टॉक, क्या बात है, लाजवाब टाइमिंग अपने पहला मिला, फुटवर्क पहला मिला फलंदाजाच। धाव संख्या वेगाने वाढते, धाव संख्या झाली 22, 22 रन्स। जुना चेंडू द्यायचे सोनादेवी टेमगर आणि प्रवीण कंट्रक्शन, चला दोन्ही संघ कर्णधार आपण यायचं आहे। चला ग्राउंड नंबर 2 साठी सोनादेवी रायडर्स आणि प्रवीण कंट्रक्शन, प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। वेग पवार, या वीस वेगवान गतीचा चेंडू, मागच्या चेंडूवर थोडस वेग कमी पाहायला मिळालं, मात्र या चेंडूवर भरपूर वेग पाहायला मिळालं। डॉट चेंडू, यश पाटील या मॅच साठी खूप काही तुमच्याकडून आशा पल्लवित आहेत आपल्या संघासाठी, कारण की पहिला सामना गमवला होता आपल्या संघाने, मात्र अल्पेश चौधरी देखील एक सामना गमवलेला आहे। पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला, इनफील्डच्या वरतून जातो, एक कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनाची संधी, संधीचं सोनं करता आलं नाहीये, दोन धावा कंप्लीट करतोय फलंदाज। 24 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत, दोन षटकाची इथे समाप्ती झालेली आहे, 12 चेंडू टाकून झाले, 24 धावा जमा केलेल्या आहेत, येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवतील कि चांगली गोलंदाजी होईल, ऐकूया आपण वाईस ठाकूरपाडा सुनील पवार। अनेक अनेक धन्यवाद संदेश पाटील। अनेक अनेक धन्यवाद संदेश पाटील। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण, तिसरं षटक हातण्यासाठी अल्पेश, पहिला चेंडू अतिशय चांगला लेतोचा चेंडू होता, फ्रंट फुटला येऊन मात्र मोठा धमाका करायचा होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे, छान सुरुवात पाहायला मिळते इथे मात्र गोलंदाज अल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून। जॉयकुमार विपक्ष प्रभाकर फाउंडेशन या दोन्ही संघादरम्यानची लढत आपण पाहतोय, दोन्ही संघासाठी अजून विजयाची प्रतीक्षा असेल। यास पात्र 9 बॉलचा कॉल आणि चांगला फटका आहे, पण तेवढं छान क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय, अतिशय वेगात या दोन धावा 9 बॉल, आणि प्री हिट, नोबलचा इशारा आहे, फ्रीट उघडाडवले नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्रीट, आणि फ्रीट खेळण्यासाठी यश पाटील, पाहूया एक उत्कृष्ट क्रिकेटर समोर, एक चांगला दर्जेदार गोलंदाज डायमंड ऑफ भिवंडी, आणि समोरच सिग्नेचर यश पाटील फ्रँड, पाहूया काय करतोय या चेंडूवर, फ्रीट फ्रीट चेंडूला इथे एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जातोय, मिळती 6 धावा, बिग शका, थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू। टॉस वर आपण वळूया, सोनादेवी रायडर्स
एंड प्रभाकर फाउंडेशन, सॉरी प्रवीण कंट्रक्शन, सोनादेवी आणि प्रवीण कंट्रक्शन या दोन्ही संघामध्ये टॉस होणार आहे. या इनिंग नंतर टॉस होणार आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आपण. सोडून दिला आहे, व्हाईटचा इशारा करतात पंच गोकुलदास पाटील सर. अल्पेश पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला. आपण पाहतोय मिडनवर लॉंगॉनवर चेंडू जातोय. गच्छा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र दोन धावा कंप्लीट होत आहे. पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला. इष्ट कवच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त एकच धाव कंप्लीट करेल. दुसरा धाव होईल का? विकेटची संधी आणि यश पाटील डगआउट मध्ये रनाच्या स्वरूपात. अल्पेश चौधरीला माहिती आहे खूप इम्पॉर्टंट हा विकेट आहे. थोडस निराश यश पाटील, पूर्ण जिम्मेदारी आहे संघाची आणि तो फलंदाज रनआउट होतोय. कुठेतरी चुकीचं क्रिकेट पाहायला मिळालं यश पाटील याच्या माध्यमातून, कारण यानंतर अजून एक षटक बाकी होतं. यश आता निराश खेळाडू कक्षामध्ये. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 37 धावा 37. अल्पेश चौधरी अनुभव जोगताना आपल्या गोलंदाजीमध्ये. स्लोअर चेंडू मात्र हवं तसा बॅटवर आलेला नाहीये आणि तो विकेट प्राप्त करताना अल्पेश चौधरी. तेजस यश पाटील नंतर तेजस देखील डगआउट मध्ये परतताना. मित्रांनो, जरी पहिल्या मॅच मध्ये अल्पेश चौधरी यांचा परफॉर्मन्स खराब राहिला, मात्र या मॅच मध्ये त्यांनी दाखवून दिला आहे की क्रिकेटचा अनुभव अजूनही माझ्या मागे आहे. का मी लेजंड क्रिकेट म्हणून ओळखला जात आहे या टेमघर गावामध्ये, तो क्रिकेट इथे पाहायला मिळालं अल्पेश चौधरी याच्या माध्यमातून. निशान जातोय खेळण्यासाठी ग्राउंड मध्ये. शेवटचा चेंडू असावा या षटकातील आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी महेश स्ट्राईकवर असेल. जास्त नाही, इथून 15 ते 20 धावा जरी आल्या या 7 चेंडू मध्ये तर एक चांगला टार्गेट पाहायला मिळेल, कारण की सकाळपासून फलंदाजांना साथ देत आहे खेळपट्टी. राईट अमोर द विकेट अल्पेश. यावेळेस खेळून काढला चेंडू, गोलंदाजाला संधी होती, मात्र थोडासा नोलॅन्स मध्ये टप्पा पडतोय. त्याच्यावर दोन धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत महेशच्या माध्यमातून. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 39 धावा. एक चांगली धावसंख्या आहे, कारण की इथून अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आम्ही टॉस देखील करणार आहोत प्रवीण कंट्रक्शन आणि सोनादेवी रायडर्स या संघामध्ये. चांगले चांगले खेळाडूंची निवड टीपीएल टेमघर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. थोड्या दिवसातच भादवा टेमघरवाडा प्रीमियर लीग देखील सुरू होईल. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची ट्रॉफी कुंतीबाई चषक देखील थोड्या दिवसात सुरू होणार आहे. ठिकाण आहे वडूनगर, निलेश जोशी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुपारच्या लंच नंतर चेतन पवार पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत व्यासपीठावर डीजेच्या माध्यमातून. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे विवेक नाईक डीजे ऑपरेटर, प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम, किंग ऑफ लाइटलिकस भिवंडीचा. मित्रांनो, मी तरी म्हणेल भिवंडीच्या प्रत्येक खेळाडूला घडवण्याचा जो मानस जातो तो म्हणजे प्रिन्स मूवीज लाइटलिकसला, कारण की प्रत्येक खेळाडूची ओळख निर्माण करून दिली प्रिन्स मूवीज या कॅमेरा वर्क या टीमने. रवी गुलवी आणि प्रथमेश पाटील यांची खूपच मेहनत भिवंडी टेनिस क्रिकेटसाठी, कारण की भिवंडीचे क्रिकेट फक्त भिवंडीमध्येच फेमस होते
आणि त्यांना या भिवंडीच्या बाहेर देखील फेमस करण्याचा पूर्ण मानस जातोय, तो म्हणजे प्रिन्स म्युसिया कमिटीला. 40 धावा धावपळ कवर. मित्रांनो, मी देखील 15 ते 16 वर्ष झालो कॉमेंट्री करते. याच्या अगोदर आरके ट्रॉफी आमच्या विभागामध्ये खूप फेमस होती. त्या आरके ट्रॉफी पासून सुरुवात केली होती प्रिन्स मूवीज लाईट एलिकस यांच्या माध्यमातून, आणि भिवंडी चे खेळाडूंना एक चांगली ओळख निर्माण करून दिली प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धा चेंडूची समाप्ती, शेवटचा हा षटकाचा खेळ. अनेक वर्ष चांगल्या चांगल्या खेळाडूंना आपण भिवंडीच्या बाहेर देखील खेळताना पाहत आहे. याच्या पुढे देखील चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मी निश्चित आशा करतोय की टेमघर गावातील देखील एक खेळाडू या भिवंडीच्या बाहेर दुबई पर्यंत जावा. मात्र इथे शतरक्षक अतिशय चांगला आपला प्रयत्न करताना प्रयत्नाला यश मिळाला आहे, मात्र 2 धावा रुकू शकत नाहीये. असं वाटलं होतं की चेंडू सीमेच्या बाहेर जाईल, मात्र जंप पाहायला मिळाली. सोनादेवी रायडर्स आणि प्रवीण कंट्रक्शन, चला टॉस बॉक्स मध्ये आपण बसायचं, कारण की शेवटचा काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मला तरी वाटतं 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, तर आपण टॉस बॉक्स मध्ये बसणं खूप गरजेचं आहे. ग्राउंड नंबर 2 वर हा सामना होणार आहे, यासाठी आपण यायचंय. पुन्हा एकदा खेळून काढल्या चेंडूला आपण पाहतोय या. हो हो, अतिशय सुंदर अशी इथे झेल पाहायला मिळतोय. आवडतोय फलंदाज. विकेट मेल इथे गोलंदाजाला. शैलेश हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. धावानं थोडीशी रोक लावली अल्पेश सांगत आहे. प्रवीण कंडक्शन संघाचा कॅप्टन ऑफिशियल कॉल आहे आपल्याला, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. योगेश बोबडे ग्राउंड नंबर 2 साठी. यानंतर होणारा सामना सोनादेवी रायडर्स आणि प्रवीण कंडक्शन या दोन्ही संघामध्ये हा सामना असणार आहे. विघ्नेश येतोय गोलंदाजी करताना. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. या वीस पुन्हा एकदा खेळून काढलाय. चेंडू आहे हवेमध्ये, शतरक्षक खूप दूर आहे. एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट, वॉटर सप्लायर एन कडून. पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे आणि चेंडू सीमेच्या बाहेर फरार होते 4 धावांसाठी. चौका. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रवीण कंडक्शन प्लीज चला टॉस करण्यासाठी यायचंय. ग्राउंड नंबर 2 साठी दोन्ही संघ कर्णधार इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. सोनादेवी रायडर्स संघाचा कॅप्टन आलेला आहे प्रवीण कंट्रक्शन. चला कॅप्टन योगेश बोबडे. शेवटचा चेंडू या डावाचा, शेवटच्या चेंडूला इथे बघितला आपण, विकेट प्राप्त केलं गोलंदाज शैलेशाने. बोल्ड होतो फलंदाज महेश.
के सोनादेवी क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए। एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। तो चलते हैं मैच की तरफ, जहां पर चार ओवर्स में 49 रनों की चुनौती रखी गई है प्रभाकर फाउंडेशन टीम के सामने जॉय कुमार टेमघर टीम द्वारा। जॉय कुमार और प्रभाकर फाउंडेशन ने एक एक मैच खेला है इससे पहले और दोनों का भी खाता खुलना अभी बाकी है। पहले मैच में हार झेलनी पड़ी थी तो यहाँ पर एक टीम का खाता जरूर खुलेगा, लेकिन वो कौन सी टीम होगी। चार ओवर्स में 49 रन, एक अच्छा टारगेट सेट किया है जॉय कुमार ने। हालांकि जैसे कि हम बार बार बता रहे हैं कि विकेट यहाँ पर बहुत ही बढ़िया है, कॉन्क्रीट सरफेस है और गेंद बहुत तेजी से आसानी से बल्ले पर आ रही है। शॉट्स खेलना जरूर आसान है थोड़ा सा। सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए जीतू, जिन्होंने पहले मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। काड़ूराम के पास स्ट्राइक है, पहली गेंद, आगे रखी हुई गेंद, जोरदार अपील वहां पर कॉट बिहाइंड की और आउट। अंपायर की उंगली ऊपर, पहली गेंद पर करारा झटका। बहुत ही शानदार शुरुआत की है गेंदबाज जीतू फ्लोरे ने, पहली गेंद पर विकेट का पतन। 49 का टारगेट है 49 रनों का। लॉफ्टेड शॉट खेलना चाह रहे थे लेकिन मेन किनारा लगा बल्ले का, जोरदार अपील हुई थी और अंपायर की सहमति भी मिली। अच्छा स्टार्ट देते हुए अपनी टीम को जीतू फ्लोरे एक बार फिर से। पहले मैच में अन्य गेंदबाजों ने जरूर निराश किया था लेकिन जीतू ने लाजवाब प्रदर्शन किया था। पिंटू पाटिल आपको ग्राउंड नंबर 2 पर जाना है अंपायरिंग के लिए। कालूराम भोईर आउट हो चुके हैं, जिन्होंने पहले मैच में फ्लाइंग स्टार्ट दिया था अपनी टीम को, 16 रन बनाए थे पहले ओवर में लेकिन इस मैच में निराश किया, 0 पर आउट हुए। नए बैट्समैन अरुण आए हैं, पहले कुछ मैचेस 6-6 ओवर के यहाँ पर खिलाए गए लेकिन अब समय की कमी है उसको देखते हुए 4-4 ओवर के मैचेस किए गए हैं। एक डीप बैकवर्ड पॉइंट है और एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है। अगली गेंद लेकर जीतू दाइनेट से राउंड द विकेट अरुण के लिए। ओवर पिच गए, सीधे बैट से बहुत ही सुंदर शॉट लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर पहुंचते हुए बढ़िया फील्डिंग और केवल एक रन लेने का अवसर। खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से प्रभाकर फाउंडेशन टीम का। अरुण और शैलेश की जोड़ी अब क्रीज पर है, शैलेश को भी जरूर अपने बैटिंग के जौहर दिखाने होंगे इस मैच को जीतने के लिए। अच्छे बल्लेबाज है, 40+ के खिलाड़ी, जैसे कि यहाँ पर रूल है पावर प्ले के ओवर में गेंदबाज भी 40+ का और बल्लेबाज भी। अगली गेंद, छोटा सा बॉलिंग रनअप है जीतू का, फुल टॉस और इस बार निकाल दिया है गैप में, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास रोकने का। 4 रन। बहुत ही सुंदर शॉट, कमजोर गेंद थी उसको सही नसीहत दी, स्क्वेयर लेग और मिड विकेट के बीच में से गैप ढूंढने में कामयाब रहे बल्लेबाज। पहला चौका इस पारी का शैलेश के बल्ले से, अपने पारी का अच्छा आगाज किया है शैलेश ने। इस बार आगे निकले और स्टंप्स कर दिए गए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी और शानदार विकेट कीपिंग करते हुए यश पाटिल, एक और विकेट का पतन। दूसरा विकेट गिरा है पहले ओवर में और एक बार फिर से बहुत ही कामयाब ओवर जीतू का देखने को मिल रहा है। 4 गेंदों के भीतर दोनों भी सलामी बल्लेबाजों को पेवेलियन में भेज दिया है, कदमों का इस्तेमाल जरूर किया था लेकिन पूरी तरह से गेंद की पिच तक नहीं पहुंच पाए और ना ही गेंद की लाइन में थे, स्टंप आउट हुए हैं। बहुत ही बढ़िया स्टंपिंग वहां पर यश पाटिल द्वारा, 4 रन बनाकर पेवेलियन का रास्ता नापते हुए समय शैलेश, स्कोर 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन गणेश आए हैं, देखिए पावर प्ले चल रहा है, 5 खिलाड़ी 40+ के हैं तो पावर प्ले में केवल 40+ के ही खिलाड़ी खेल सकते हैं, बल्लेबाज बैटिंग कर सकते हैं और गेंदबाज भी 40+ का, तो एक और 40+ के खिलाड़ी आपको मैदान में नजर आ रहे हैं, गणेश जो खुद स्पॉन्सर भी है प्रभाकर फाउंडेशन के। थोड़ा सा अपने आपको रूम देकर लॉफ्टेड शॉट खेलने की कोशिश, लेकिन ये गेंदबाज बहुत चतुर है, देख लेते हैं बल्लेबाज को क्या कर रहे हैं, बल्लेबाज फुटवर्क को देखते हुए गेंदबाजी करते हैं और स्लॉट में ज़्यादा गेंदबाजी होती नहीं है, ओवर पिच या फिर ज़्यादा कमज़ोर गेंदें नहीं होती है। सिर्फ एक फुल टॉस गेंद जरूर इस ओवर में देखने को मिली लेकिन उसके अलावा बहुत ही शानदार आक्रमण, राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए।
इस बार हवा में खेल दिया है फील्डर के ऊपर से, लेकिन डीप में खिलाड़ी तैनात है। दूसरे की कोशिश और यहाँ पर एक और विकेट का पतन, तीसरे विकेट का नुकसान, पहला ओवर अब जाकर समाप्त होता हुआ। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा, भारवी 11 बनाम जॉय कुमार। जॉय कुमार टीम इस समय भी एक्शन में है और इसके बाद भी तुरंत इसी मैदान पर ग्राउंड नंबर एक पर जॉय कुमार का अगला मुकाबला भी रहेगा भारवी 11 के विरुद्ध। तो भारवी 11 आपको तैयार रहना है। पावर प्ले का खेल देखिए कहीं ना कहीं गेंदबाजों के नाम हो रहा है इस टूर्नामेंट में। 40+ के गेंदबाज कामयाब हो रही है लेकिन बल्लेबाज थोड़े निराश कर रहे हैं, लेकिन जैसे ही पावर प्ले खत्म हो जाता है रेगुलर क्रिकेटर्स आ जाते हैं और फिर बल्लेबाजों का कहीं ना कहीं राज देखने को मिलता है। तो क्या इस मैच में भी वैसा ही कुछ होगा, क्या बल्लेबाज अब पलटवार करेंगे नॉन पावर प्ले ओवर्स में, ये बहुत बड़ा सवाल है। 6 रन बने हैं बचे हुए 3 ओवर्स में, 43 रन की ज़रूरत है इस मैच को जीतने के लिए प्रभाकर फाउंडेशन टीम को। नए बैट्समैन आए हैं विवेक पवार, अच्छे स्ट्राइकर है टेनिस बॉल क्रिकेट के, एक बहुत ही अच्छे बल्लेबाज टेमगर विलेज के। टेमगर गांव को एक बहुत बड़ी परंपरा है टेनिस बॉल क्रिकेट की, कहीं जगमगाते हुए तारे सितारे सिटी क्रिकेट में खेलते हैं भिवंडी तालुका सिटी क्रिकेट में टेनिस बॉल क्रिकेट टेमगर विलेज के खिलाड़ी। नेवर लेकर गेंदबाज दामू, फोर्सिंग स्ट्रोक सामने की तरफ, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, मिस फील्ड और गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। जहां पर एक रन होना चाहिए था वहां पर चौका प्राप्त किया है बल्लेबाज विवेक ने, और छोटी सी गलती भी आपको भारी पड़ सकती है। ये जरूर है कि आपको 5-5 मैचेस खेलने का मौका मिल रहा है, लेकिन कहीं ऐसा ना हो कि एक मैच आप एक गलती की वजह से हार जाए और आपकी टीम भी बाहर हो जाए। इस बार स्लॉग स्वीप की कोशिश, स्टॉपेज लगा है, खिलाड़ी गेंद के नीचे पहुंच गए, बढ़िया एफर्ट लेकिन कैच नहीं कर पाए, बहुत ही बेहतरीन एफर्ट, बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे किए हैं बल्लेबाजों ने। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी का बहुत अच्छा अनुमान था, बहुत जल्दी गेंद के नीचे भी पहुंच गए थे, उतना आसान ये कैच था नहीं, लेकिन कैच आखिरकार ड्रॉप। एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन ले गए, एक डीप बैकवर्ड पॉइंट लगभग स्क्वेरिश थर्ड मैन की तरफ वो खिलाड़ी नजर आ रहा है, डीप कवर में खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ है बल्कि। अगली गेंद, इस बार बल्ले के बीचों बीच क्या लगी है गेंद, लगता तो नहीं है, और बेहतरीन कैच, बहुत ही शानदार कैच, एक और विकेट। ऑन द राइज स्ट्रोक खेला गया था विवेक द्वारा, बल्ले के बीचों बीच पूरी तरह से ले नहीं पाए और ऊंचाई बहुत ज्यादा थी स्ट्रोक में, ऊंचा स्ट्रोक था लेकिन ज्यादा लंबा नहीं जा पाया, और विवेक पवार 6 रन बनाकर पेवेलियन में लौटते हुए टीम का स्कोर 12 रन 4 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी, और अल्पेश ने पिछले मैच में बढ़िया शुरुआत की थी, धमाकेदार अंदाज में अपनी पारी का आगाज किया था, लेकिन जैसे ही अल्पेश आउट हुए वहीं से कहीं ना कहीं टीम बैकफुट पर चली गई थी और आखिरकार मुकाबला हार गई थी प्रभाकर फाउंडेशन। यहां से और 37 रनों की जरूरत, गेंदे शेष 15 गेंदे और 37 रन। दामू जो कि एक एक्सपीरियंस खिलाड़ी है 40+ है, इस बार शॉट ऑन पोल गैप में निकाल दिया है, 1 बाउंस बाउंड्री के बाहर, 4 रन। दर्शनीय स्ट्रोक, अल्पेश ने एक बार फिर से बड़े शॉट से अपने पारी का आगाज किया है, ये बल्लेबाज बहुत अच्छे टच में नजर आ रहा है, लेकिन प्रभाकर फाउंडेशन टीम चाहेगी कि कप्तान अल्पेश एक लंबी पारी खेले, और लंबी लंबी पारियां खेलेंगे तो ज़्यादा उनके टीम के सेमीफाइनल में पहुंचने के भी चांसेस रहेंगे, क्योंकि अल्पेश यदि ज़्यादा गेंदे खेलेंगे तो ज़्यादातर मैच जीतने का मौका बनेगा प्रभाकर फाउंडेशन टीम के पास, क्योंकि ये खिलाड़ी ऐसा है जो 20 गेंदों में 50-60 रन आसानी से बना सकता है, इतनी क्षमता है अल्पेश चौधरी में। चौके के साथ स्कोर 16 पर पहुंच चुका है, 49 रनों की चुनौती जिसका पीछा किया जा रहा है। दामू एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट, ओ इस बाहर बहुत पीछे जाकर हुक किया है, फाइन लेग बाउंड्री के बाहर, काफी फाइन खेला, 4 रन। बहुत खतरनाक स्ट्रोक था ये,
बल्लेबाज के लिए भी 8 विकेट भी हो सकते थे और साथ में विकेट कीपर के लिए भी, विकेट कीपर के सिर पर भी बल्ला लग सकता था क्योंकि बहुत पीछे जाकर स्ट्रोक खेला था, काफ़ी समय वहां पर मिला शॉट खेलने के लिए। दामू वैसे भी ज़्यादा तेज नहीं करते हैं, अल्पेश अच्छी तरह से जानते हैं, शॉट बनाया उन्होंने क्रीज में बहुत पीछे जाकर, ऑफ स्टंप के बाहर जाकर खेला 4 रन लगातार। दूसरा चौका अल्पेश के बल्ले से, चौकों की हैट्रिक का मौका है, चौकों की हैट्रिक पूरी करते हैं तो माननीय श्री पद्माकर चौधरी साहब की ओर से गिफ्ट है। काफी सारे इनामात भी इस टूर्नामेंट में खिलाड़ियों को दिए जा रहे हैं, चाहे फिर गिफ्ट्स हो या फिर कैश प्राइजेस। अगली गेंद इस बार हवाई फायर 6 रन। ऐसा लग रहा है कि अल्पेश घर से ही सेट होकर आए हैं आज, जिस तरह से बैटिंग कर रहे हैं, 3 गेंदों में 14 पर पहुंच चुके हैं। टीम का स्कोर 2 ओवर के बाद 26 रन, 4 विकेटों के नुकसान पर, और बचे हुए 2 ओवर्स में 23 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए प्रभाकर फाउंडेशन टीम को। जॉय कुमार और प्रभाकर फाउंडेशन के बीच में ये मैच खेला जा रहा है। कॉमेंट्री बॉक्स में अब मेरे साथ एक बार फिर से जुड़ते हुए सुनील पवार, स्वागत है सुनील। थैंक्स अजय। निश्चित ज्या प्रकारे आपण सांगितलं की अल्पेश ज्या प्रकारे इथं मात्र फटकेबाजी करतोय आणि करायला हवी आहे, कारण की संघाला जर विजय संपादन करायचं असेल, जर जयकुमार या संघाला विजय संपादन करायचं असेल तर अल्पेश याला बाद करणे गरजेचं राहील। आणि सामना आता मात्र पाहतोय की अजून सामना संपला नाही, रंगतदार स्थितीमध्ये आहे। एका विकेटची जर प्रतीक्षा असेल, विकेट जर इतकं मात्र घेतलं गेलं तर सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकतोय। आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ। 12 गेंदों में 23 रन इस विकेट पर, हालांकि आसान सा थोड़ा सा समीकरण है बल्लेबाजों के लिए, लेकिन गेंदबाजों के पास भी अभी भी अच्छे रन है बचाने के लिए। और अल्पेश का विकेट बहुत महत्वपूर्ण है, पहले मैच में हमने देखा भी है कि अल्पेश के बाद के जो बल्लेबाज थे उन्होंने थोड़ा निराश किया था, तो कहीं ना कहीं आत्मविश्वास जो है वो अल्पेश का ज़्यादा बढ़ा हुआ है, तो उनका विकेट बहुत ही महत्वपूर्ण है। नया ओवर लेकर गेंदबाज यत्नेश, और पिच गेंद बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद है बाउंड्री पर, अच्छा क्षेत्ररक्षण, केवल 1 रन। एक आत्मविश्वास भरा ड्राइव देखने को मिला गणेश के बैट से, जो टीम के स्पॉन्सर भी है गणेश चौधरी। 2 पर बैटिंग करते हुए अल्पेश 3 गेंदों में 14 पर खेल रहे हैं, 2 चौके और 1 सिक्सर की मदद से। अब 11 गेंदें शेष है, जीतने के लिए 22 रनों की जरूरत, अजून 11 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता। स्वतः संघ मालक आपण पाहतोय इथे मात्र गणेश चौधरी। फील्डिंग में हल्का सा परिवर्तन अल्पेश के लिए, बैकवर्ड स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी थे उनको सर्कल में लाया गया है लगभग शॉर्ट फाइन लेग की तरफ, और उन्हीं के ऊपर से गेंद को घुमा दिया है, शानदार हुक शॉट, 4 रन। अर्जित अजय, जर पाहिलं आपण जयकुमार संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे, आणि कुठंतरी मात्र जर पाहिलं आपण हा दुसरा सामना आहे गोलंदाजाची, फक्त एक गोलंदाज सोडला आपण जितू यांनी अतिशय प्रतिम कामगिरी केली दोन्ही सामन्यामध्ये, पण बाकीच्या गोलंदाजांना साफ निराश केलं। निश्चित विचार करावा लागेल पुढच्या सामन्यासाठी की संघामध्ये गोलंदाज एखादा वाढून खेळावा लागेल। बिल्कुल, या फिर यदि सेम टीम के साथ भी जाएंगे अगले मैच में तो गेंदबाजों को कहीं ना कहीं अपने प्लान में बदलाव करना होगा, गेंदबाजी में सुधार की आवश्यकता है। पहला मैच भी गेंदबाजों की वजह से गंवाना पड़ा, केवल जीतू ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, अन्य गेंदबाजों ने निराश किया था। यत्नेश अच्छे बॉलर है, लेकिन सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी करनी होगी। पहली गेंद ओवर पिच, उसके बाद थोड़ी सी शॉर्ट गेंद मिली, उसका फायदा उठाया अल्पेश ने। 10 गेंदे शेष, 18 रन चाहिए। ये बेहतर गेंद है, बेहतर लंबाई, अपने आप को रूम देकर कट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से बीट हुए। इस बार अच्छी रफ्तार भी देखने को मिली, डॉट गेंद। आणि जिथं अतिशय प्रतिम हा चेंडू होता, पहिला पण गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता आणि वेगाला इथं मात्र बीट होतोय फलंदाज अल्पेश। अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल इथं मात्र फलंदाजाला। रोमांचक स्थिती में है ये मॅच, 9 गेंदे और 18 रन। अगली गेंद, ओ इस बार उछाल दिया है, 6 रन मिलेंगे अल्पेश को, बहुत ही शानदार बैटिंग करते हुए डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश। कितना जल्दी पोजीशन में आ जाते हैं, हल्की सी भी शॉर्ट गेंद मिलती है, यहाँ तक कि गुडलेन गेंदों को भी वो क्रीज में पीछे जाकर शॉर्ट बनाते हैं और बहुत ही खूबसूरती के साथ पुल और हुक लगाते हैं। बहुत ही बढ़िया टच में है अल्पेश, स्कोर उछलता हुआ 37 रन, 4 विकेटों के नुकसान पर। अब बहुत ही आसान लग रहा है लक्ष्य, 8 गेंदे और 12 रनों की जरूरत। अगदी बरोबर सांगितलं आपण, एका षटकाने मात्र जो कठीण संघर्षमय स्थितीमध्ये सामना होता तो आता मात्र सोपा वाटतोय, कारण की
आठ चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आणि समोर कोण आहे खेळपट्टीवर डायमंड ऑफ भिवंडी म्हणून ज्याचं नाव आहे तो अल्पेश अतिशय झकास हुकचा फटका पाहिला आपण अपरत बॅकफुटला जाऊन हा हुकचा फटका बनवला होता फाईन लेगच्या वरतून बिल्कुल स्विवल करते हुए खेला था उन्होंने इस बार फिर से पीछे जा रहे थे ये दिशाहीन गेंद है गेंदबाज दबाव महसूस कर रहे हैं अल्पेश बहुत अनुभवी बल्लेबाज है अच्छे फॉर्म में है गेंदबाज की यदि बात करें यज्ञेश की तो युवा खिलाड़ी है और कहीं ना कहीं काफी दबाव इस समय महसूस कर रहे हैं वापसी करनी होगी बरोबर संगीत लापन या गोष्टीवर मी पूर्णपणे सहमत आहे एकीकडे युवा आहे तर दुसरीकडे अनुभव यास पता मोठा फटका आहे चेंडू हवेत दुरून क्षेत्ररक्षक प्रयत्न केला जातो पण पोहोचू शकणार नाही चेंडूपर्यंत आणि विशेष म्हणजे पहिला पण गॅप मध्ये चेंडू होता जवळपास स्कोरलेक आणि मेडिकेट मध्ये हा चेंडू होता आणि तोपर्यंत मात्र सहज या दोन धावा पूर्ण करतोय अल्पेश धावसंख्येत भर पडते धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर 40 शायद कोई और दिन होता तो अल्पेश का ये शॉट फील्डर के पास चला जाता लेकिन आज बड़ी ही शानदार बैटिंग कर रहे हैं और किस्मत भी बहादुरों का साथ देती है किस्मत का थोड़ा सा साथ मिला मिस टाइम कर बैठे थे अपने शॉट को लेकिन फिर भी दो रन मिले अल्पेश को इस ओवर की अंतिम गेंद ये बल्ले के बीचों बीच लगी है तारामंडल में भेज दिया गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन आणि इथून मात्र पद्धत आपण फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता आहे आणि जिथं जॉयकुमार संघाचे सर्वेसर्व आकर्षण फुलोर आणि पद्धत आपण जितू थोडेसे नाराज असेल आपल्या संघाच्या कामगिरीवर ज्या प्रकारे गोलंदाजी साफ खराब कामगिरी पाहायला मिळाली आणि या दोन्ही सामन्यामध्ये जर पाहिलं आपण तर सामना एका क्षणी असं वाटलं होतं की जॉयकुमार हा सामना जिंकेल पण दोन्ही क्षणी घात केलाय गोलंदाजांनी आणि संघ पराभवाची छायाकडे वळताना पाहतोय नहीं टीपीएल की ये खासियत अब बन गई है कि पावर प्ले में गेंदबाज छा रहे हैं 40 प्लस के लेकिन उसके बाद रेगुलर बल्लेबाज आते हैं और नॉन पावर प्ले ओवर्स में रनों का अंबार देखने को मिलता है धुआंधार विस्फोटक बैटिंग देखने को मिलती है 6 गेंदे 3 रन ये है समीकरण 12वीं 11 के कैप्टन प्लीज मंच की तरफ आपको आना है 12वीं संघाचा संगणक आपल्याला मी वारंवार सूचना करतो आपण त्याचा पालन करायचे नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या चला कारण की या सामन्यानंतर लगेच आपला सामना आहे जॉयकुमार या संघासोबत याच मैदानावर जहीन आए है गेंदबाजी के लिए एक जादुई ओवर उनको करना होगा मैच को जीतने के लिए केवल 3 रन है उनके पास बचाने के लिए 40 प्लस के ये भी खिलाड़ी है और 40 प्लस के गेंदबाज जरूर छाए हुए है देखना है क्या कर पाते हैं जहीन फुल टॉस गेंद और इसके साथ ही मैच समाप्त लॉन्ग ऑन के ऊपर से जड़ दिया है शानदार सिक्सर बैट्समैन गणेश ने धन्यवाद डीजे निश्चित जादूगर म्हणून ज्याचं नाव आहे टेमगर या गावामध्ये थोडंसं निराश असेल कारण की दोन्ही सामन्यामध्ये जर पहिले आपण अतिशय प्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून संघाला दिली पण लागोपाठ दुसरा पराभव इथं मात्र जॉयकुमार संघाकडे गेलेला आहे आणि जर वापशी करावी लागेल तर हा सामना यानंतर जो होईल 12वीं संघासोबत तो जिंकावा लागेल तर मी अजय याला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स द्यायचं आहे बिलकुल टॉस बॉक्समध्ये मी जाणारच आहे मात्र तत्पूर्वी सामनावीर खेळाडूला आपण गौरवणार आहोत व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे अल्पेश चौधरी डायमंड ऑफ भिवंडी 8 चेंडूंमध्ये 32 धावांची नाबाद विजयी खेळी साकारलेली आहे मॅच विनिंग इनिंग्स वेल प्लेड अल्पेश आपण व्यासपीठावर या काय जबरदस्त कामगिरी केली म्हणूनच डायमंड ऑफ भिवंडी ज्यांना संबोधलं जातोय असा अल्पेश चौधरी 8 चेंडूमध्ये 32 धावांची एक अतिशय चांगली दणकेबाज खेळी साकारली आणि आपल्या संघाला इथं मात्र विजय मिळवून दिला तर व्यासपीठावर जे आमचे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ असते पहिले आपण अल्पेश याला सामनावीरचा हा किताब देऊया अल्पेश आपल्याला लगेच यायचं आहे आणि त्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया तिथं मात्र सजेत वेलकम करसन दादा आपलं स्वागत आहे आणि लागोपाठ दुसरा सामना आपण गमावलेला आहे म्हणजे येणारे 3 सामने आपल्यासाठी अतिशय एक रंगतदार तर सर्वप्रथम आपण सामनावीरचा किताब देऊया 8 चेंडू 32 धावांची खेळी साकारणारा अल्पेश मी आदरणीय व्यासपीठावर आदरणीय काळूराम चौधरी दादांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे सर्वप्रथम अतिशय झकास कामगिरी पाहते आपण डायमंड ऑफ भिवंडी म्हणजे जी खऱ्या अर्थाने ओळख आहे त्यानंतर गिफ्ट हॅम्पर ज्यांच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे अध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून पद्माकर चौधरी साहेब यांनी स्पॉन्सर केलेलं आहे मी करसन दादा फुलरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण
गिफ्ट हैम्पर द्यायचे आहे आपल्या संघाला पराभूत केले आपण हाते खेळमेळीचे वातावरण आपण पाहतोय की टीपीएल पराभूत झाला तरी काय हरकत नाही पण तू छान खेळला म्हणून तुझं कौतुक मॅन ऑफ मॅचचा हा वार्ड तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे माझा सज्जेत अजय घरत यांच्याकडे थँक्यू सो मच सुनील पवार जॉयकुमार संघाचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित या भारवी इलेवन संघाचे संघनायक श्याम चौधरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतोय जॉयकुमार टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित आपण टॉससाठी यायचं आहे जरा कोऑपरेट करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो तुम्ही एन्जॉय करत आहात टेमघर प्रीमियर लीग 2020 टेमघर गावची शान वाढवणारी ही स्पर्धा आहे संपूर्ण टेमघर गाव या स्पर्धेत खेळत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जेवढे जेवढे क्रिकेटर्स आहेत टेमघर गावामध्ये ते सर्वच क्रिकेटर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला ॲक्शनमध्ये दिसत आहेत आणि आता एका महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत काठी की टक्कर असणार आहे निश्चितच ज्या पद्धतीने करसन फुलोरे मला सांगतायत मंचावर उपस्थित सन्माननीय अरुण चौधरी आणि काळीराम चौधरी साहेब यांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपल्या उपस्थितीत आम्ही या सामन्याची नाणेफेक करणार आहोत हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या जॉयकुमार संघाने 2 सामने खेळले दोन्ही पराभूत झालेले आहेत आणि दुसरीकडे श्याम चौधरी यांचा संघ भारवी इलेवन त्यांनी 1 सामना खेळलाय ते देखील अजून जिंकलेले नाहीत तर खातं उघडायचं आहे दोन्ही संघांना पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय श्याम कॉल देत आहेत छापा असा कॉल परंतु काटा आलेला आहे टॉस जिंकला यश पाटील यांनी दोन्ही पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय आपल्याला विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी तर जॉयकुमार संघाने टॉस जिंकलाय मॅच जिंकणार का हा मोठा प्रश्न आहे प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर काय नाही फिल्डिंग कुठेच